हनुमान जयंती निमित्त अमरावती मध्ये सामूहिक हनुमान चालीसा पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या निमित्त राज्याच्या विविध भागात नवनीत राणांचे पोस्टर्स झळकताना दिसतात. यात त्यांचा उल्लेख हिंदू शेरनी असा करण्यात आलाय. याच निमित्त खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी हनुमान चालीसावरून उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचले. हनुमान चालीसा पठन करणार राज्यभरात हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालीसाचं पठन केलं जाणार आहे आणि त्याच निमित्त राणा विरुद्ध ठाकरे असा वाद पुन्हा एकदा आपल्याला रंगताना दिसणार आहे. अमरावतीमध्ये हनुमान जयंती दिनी हनुमान चालीसाचं पठन केलं जाणार आहे. सामूहिक पठनाच्या या कार्यक्रमाचे पोस्टर्स राज्यभरात लागलेत. आत्ता तरी उद्धव ठाकरेजींनी आपले घरात हनुमान चालीसाचा पठन करावे. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. कारण अति करणारे आमच्या विदर्भात एक मन आहे. अति करणारे तिची माती होतेच आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरेजींची माती झाली. आता तरी रामाचं नाव आणि हनुमंताचं नावचं जपन आपण घरात बसून करावे आणि पठन हनुमान चालीसाचं करावे. बजरंगबलीचा विरोध करून हनुमान चालीसाचा विरोध करून ज्या उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण गेलं, सरकार गेली, 40 आमदार गेले आणि स्वतःचं मुख्यमंत्री पदसुद्धा गेलं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.